आमची अशी मागणी आहे, जे वक्तव्य संजय राऊत ने केलेला आहे ते संपूर्ण सभागृहाला केलेला आहे, विधिमंडळाला केलेला आहे आणि ते अत्यंत चुकीचं वक्तव्य आहे आणि म्हणूनच सगळ्या सभागृहाने त्याची दखल घेऊन अध्यक्षांना विनंती केलेली आहे। परंतु आमची मागणी आहे की त्याला तातडीने ताबडतोब अटक करावी आणि त्याला जे शासन आहे ते करावं अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। जिस प्रकार से हिंदी में जाना चाह रहे हैं, क्या संजय राउत ने अपने जब बोली भाषा में जो गलती किया है वो जो बात है वो गलत है और वो गलत बात के लिए हम पूरा सभागृह इकट्ठा हुए हैं और उसमें उन्होंने हम लोग ने सब ठहरा दिया और अध्यक्ष को बात करके कि उनको अटक होना चाहिए और अटक ने दो दिन का निर्णय लिया हमको जल्दी से जल्दी उसको अटक होना। पुनरुच्चार केलाय सेम वाक्याचा जर आम्ही चोर असलो तर मग सभागृहामध्ये त्यांचे प्रश्न मांडणार कोण? म्हणून आम्हाला पहिले सिद्ध करायचं आहे चोर आम्ही आहे का चोर संजय राऊत आहे ते। सभागृहाचे प्रश्न जनतेचे प्रश्न आजच्या उद्या मांडू, पण आम्हाला जर डाग लागला तर तो आमच्या आयुष्यातनं पुसला जाऊ शकणार नाही आहे आणि म्हणून करता आमची सगळ्यांची मागणी आहे, विरोधकांची पण मागणी आहे आणि आमची मतं घेऊन जो तिथं खासदार झालाय त्याच्यावर हिंमत असेल, त्याच्यात नीतिमत्ता असेल तर त्यांनी समोर राजीनामा द्यावा आणि मग त्यांनी लढून दाखवावं, मग आम्ही समजू की काय आणि काय नाही। सर महंगाई के ऊपर में, महंगाई के ऊपर में बात करने के ऊपर में ये सब घमासान हुए हैं। अरे यार हिंदी चालू दे ना, हिंदी किती वेळ घेणार मराठी? तर त्यांनी सांगावं, त्यांनी नाकारावी ती सुरक्षा व्यवस्था आणि मग बघू हा खरा शिवसैनिक आहे का खोटा येतो। ठाकरे गटाचे पण आमदार विधानसभेत आहेत, सुनील राऊतांनी पण त्याचं समर्थन केलंय, संजय राऊतांच्या वक्तव्यांनी समर्थन कोणीच केलेलं नाही। सुनील प्रभूंनी केलंय, सुनील प्रभूंनी बाहेर येऊन केलं सभागृहामध्ये केलेलं नाही किंवा सभागृहामध्ये त्याला काय बोललं की तिथं संधी मिळालेली नाही, त्यामुळे त्यांनी ते बोलू नये आणि तो जर चोर असेल तर त्याचं समर्थन करू। सर महंगाई के ऊपर में त्यांचं असं म्हणणं आहे, सुनील प्रभू म्हणताय की देशद्रोही म्हटलं गेलं मुख्यमंत्र्यांकडून, सिलेंडर के ऊपर में बोला जाता है, परंतु देशद्रोही बोल दिया था। ठीक आहे ना, बात का गलत बात करना वो उनके लिए है, हम लोग गलत नहीं करेंगे, जो बोला है वो सही बोला है करके हम लोग ये सब ये कर रहे हैं, इसलिए उन्होंने वो गलत इल्जाम नहीं लगाने का मुख्यमंत्री सर मराठी सर मुख्यमंत्र्यांवरती देशद्रोही बोलने से आरोप लावले और आपको चोर कहा जा रहा है, इसलिए तो अभी हम लोग बोला ना उसमें हिम्मत है तो वो डिजाइन दे दो और फिर चुनके आपके सर मराठी मध्ये मुख्यमंत्र्यांनी देशद्रोही म्हटल्याचं म्हणाला गेलं, तब तक सुनील प्रभू म्हणाले की मुख्यमंत्री देशद्रोही म्हणाले होते। किसानों का प्रॉब्लम है, सिलेंडर का प्रॉब्लम है, जो भाव नहीं मिल रहा उसका प्रॉब्लम है, फिर भी मतलब जिस प्रकार से ये जो आवाज उठाई जाती तो आप उनका आवाज दबाने का कोशिश करते हैं ऐसा भी आरोप लगाया है। हमारे जगह होते तो आप क्या करते क्या बोलते? अगर उसका जो रेप आग है तो उन्होंने सिद्ध करके बताना चाहिए, नहीं तो हम लोग उनको बता देते। हम बोल रहे हैं ना हमारा चुनके आने के बाद उन्होंने अभी रिजाइन देना चाहिए, हमारे 40 लोग के ऊपर जो चुनके आए हैं फिर वो हम लोग बताएंगे क्या है। और जो आप लोग लोगों का जो बात कर रहे हैं इसके लिए हम लोग है वो आप लोग चिंता मत करो। देशद्रोही कहना सही है क्या? क्या